जिभेवर ठेवली की विरघळते. इतक्या सुंदर होतात या सातोऱ्या, मस्त अशा फ्लेकी झाल्यात. इतके छान त्याला पदर सुटतात, लेअर सुटतात, आणि खव्याची चव, रव्याची चव जबरदस्त. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण साटोऱ्या कशा बनवायच्या ते बघतोय. मस्त असा खुसखुशीत पदार्थ होतो आणि येस, चवदार लागतो, विस्मरणात गेलेला पदार्थ आहे. आता यामध्ये खूप सारे प्रकार आहेत बनवायचे, प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी आहे. ही पद्धत जशी माझी आजी आई फॉलो करायची तशी मी करते. तर इथे 2 कप मैदा आहे. आधी आपण वरचं कोटिंग बनवून घेऊयात. गुळाच्या पण करतात काही भागात, सो ती रेसिपी पण मी पोस्ट करेन. पण आत्ता हे जरा थोडंसं मॉडर्नाइज व्हर्जन आपण म्हणू शकतो, तसं करते मी. 1/2 कप रवा आणि 1/2 चमचा मीठ, हे सगळं मिक्स करून घ्यावं. आणि यामध्ये साधारण 1/4 चमचे साजूक तूप घालायचं आणि हे तूप व्यवस्थित आधी घोळवून घ्यायचं या मिश्रणामध्ये. तेल वापरलं तरी काही हरकत नाही. आता हे तूप असं छान घोळवून झालं की तुम्ही बघू शकाल, हा छान असा ऑलरेडी घट्ट गोळा व्हायला सुरुवात झाली. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा. खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही, मीडियम कन्सिस्टन्सी. चला तर मग, हे पीठ म्हणून तयार आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप घट्ट नाही आहे, खूप सैलही नाही आहे. आता झाकून ठेवायचं आणि एक साधारण 1/2 तास आपण हे बाजूला ठेवूयात, मुरवत ठेवूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता आपण स्टफिंग बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी तव्यामध्ये 1/3 चमचे साजूक तूप घ्यायचं. यामध्ये 1/2 कप बारीक रवा घ्यायचा आणि मंदाचर छान असा एकसारखा खरपूस भाजून घ्यायचा. चला तर मग, मस्त असा खमंग खरपूस हा रवा भाजून झालेला आहे. खूप मस्त सुवास येतो तुपामध्ये खमंग खरपूस भाजलेल्या रव्याचा. आता यावर गरम दुधाचा थोडासा हबका द्यायचा. शिरा नाही आपल्याला करून घ्यायचा, पण रवा फुलवून घ्यायचा, म्हणजे त्याचा तो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे. साधारण 1/2 कप रवा आहे तर 1/2 कप दूध पुरेसं होतं, कारण आपण खवा पण यामध्ये घालतोय, खव्याचं पण मॉइश्चर पुरेसं असतं रवा मऊ होण्यासाठी. चला तर मग, रवा मस्त इथे फुललेला आहे. आता यामध्ये 1/2 कप रवा घेतला तर त्याला 1.5 कप आपण खवा घालतो, मिक्स करूयात. आणि 1-3 मिनिट आणखी हे फ्राय करून घेऊयात, म्हणजे खव्याचं, खवा या रव्याबरोबर छान एकजीव होईल आणि त्याचं कच्चंपण पण निघून जाईल. चला तर मग, हे छान असं एकजीव झालं आहे रवा आणि खवा. आता यावर झाकण ठेवून हे 1-10 मिनिट बाजूला ठेवूयात, म्हणजे रवा आणखी मऊ होऊन जाईल खव्याबरोबर. चला तर मग, इथे हे साधारण 1-8 ते 10 मिनिट मी ठेवून घेतलं आहे, मुरवत ठेवलं होतं. आता यामध्ये 1.5 कप पिठी साखर घालूयात आणि वेलची पूड 1/2 चमचा आणि हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चला तर मग, हे मिश्रण छान असं एकजीव झालं आहे, साखर छान यामध्ये मिक्स झाली. आता आपण साटोरी बनवायला घेऊयात. मधुराज रेसिपी मसाला स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी कुठलाही मसाला अमेझॉन किंवा इथे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर ऑर्डर करू शकता. प्रत्येक ऑर्डरबरोबर एक छोटंसं भातुकलीचं भांडं पाठवण्यात येईल, पण त्याचबरोबर 3 भाग्यवान विजेते निवडण्यात येतील. चला तर मग, इथे सारण तयार आहे.
हे पीठ पण छानपैकी असं मुरवून झालेलं आहे. मुरवणं गरजेचं आहे म्हणजे त्यातलं ग्लुटन आहे ते रिलीज होतं. तर हे एकदा पुन्हा एकसारखं करून घेऊयात. त्यातली छोटी पारी घ्यायची. आणि याचं छोटी पुरी लाटून घ्यायची. मध्यभागी शक्यतो थिक ठेवायची आणि कडा एजेस जाड करायचे. कारण एजेस जेव्हा आपण सील करतो एनिवेज तो मध्यावर येतो आणि तो पार्ट त्याचा थिक होतो. त्यामुळे थिकनेस दोन्ही सेंटरला सेम पडतो. हे असं केलं तर आता हे जे मिश्रण आहे याचे असे छोटा गोळा करून घ्यायचा, पेढा करून घ्यायचा, यामध्ये ठेवायचं. जास्तीचा भाग काढून घ्यायचा. आणि हे लाटून घ्यायचं. हलक्या हाताने लाटायचं, फुटलं नाही पाहिजे. मस्त थोड्याशा जाडसरच असतात साटोऱ्या म्हणून मी आणखी पातळ नाही करत आहे. सारण ऑलरेडी पूर्ण स्प्रेड झालं आहे आणि छान दिसतं आहे. आणखी एक लाटून घेते आणि मग हे आपण भाजायला घेऊयात. तर याचं स्टफिंग साधारण हा गोळा जेवढा घेतला आहे तेवढाच गोळा स्टफिंगचा पण करून घ्यायचा. लाटून घेऊयात एजेस अर्थातच. मस्त. आता माझ्याकडे हा छोटासा तवा आहे म्हणून मी वापरते. रेग्युलर आपला पोळी करायचा तवा असतो तो वापरला तरी चालेल. साजूक तूप घालायचं. साटोरी ठेवायची यामध्ये आणि छान असे खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्यायची. मस्त. आणि किती छान फुलत आहेत तुम्ही बघू शकाल. मस्त दिसतात एकदा. वरच्या साईडने पण थोडं तूप घालते. हे पलटी करायचं. वा अफलातून मस्त एकदम असे खरपूस भाजून झाली आहे. आहा जबरदस्त. चला तर मग दुसऱ्या बाजूने ही मस्त खमंग भाजून झाली की हे काढून घ्यायची प्लेटमध्ये. पुन्हा आणखी एक भाजून दाखवते. आहा का छान सुवास येतो याचा. जबरदस्त मस्त फुलतात साटोऱ्या. वा छान अशी पुरीसारखी झाली आहे. आता ही पलटी करायची. वा आहा क्या बात है, का रंग आलाय. चला तर मग साटोऱ्या बनवून इथे तयार आहेत. तर हे जे प्रमाण आपण घेतलं यामध्ये 18 मीडियम साईजचे साटोऱ्या व्यवस्थित होतात आणि खूप छान होतात. खमंग होतात, खुसखुशीत होतात, खरपूस होतात. तुम्ही बघू शकाल
मस्त अशा फ्लेकी झाल्यात, म्हणजे जिभेवर ठेवली की विरघळते. इतक्या सुंदर होतात या सातोऱ्या, नक्की बनवून बघा. हा म्हणजे इतके छान त्याला पदर सुटतात, लेअर सुटतात, आणि खव्याची चव, रव्याची चव जबरदस्त. नक्की बनवून बघा. तुमच्याकडे, तुमच्या भागात कशा पद्धतीने बनवतात तीही मेथड खाली नक्की कळवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीवर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.